काँग्रेस पक्षा स्थापन दिनानिमित्त काँग्रेस भवन इथं ध्वजारोहण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्तानं काँग्रेस भवन इथं ध्वजारोहण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वांना काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. अनेक वादळातून उभी राहिलेली आहे आणि आजही आम्ही सगळे अडचणीतून जातो. आज ही खरी परीक्षा आहे की आपण कुठे आहोत आणि मला वाटतं की आपल्या हेडक्वार्टरमध्ये दिल्लीला आज सोनिया गांधींच्या हस्ते झेंडा वंदन होत आहे, तिथे ध्वजाला वंदन करण्याचं काम चालू होत आहे. ते आपले नेते आहेत आणि त्यांनी जो संदेश दिला की तो जो महात्मा गांधीचा संदेश होता, करेंगे और लड़ेंगे और ये लड़ने का वक्त है. यावेळी सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आणि पदाधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मला ठोकळ, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, दत्ताण्णा सुरवसे, कार्याध्यक्ष संजय इमगड्डी, मनोज अलगुलवार, प्रदेश चिटणीस अलका राठोड, मनीष गडदे, नरसिंग आसादे, माजी महापौर अरिफ शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, शहर महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.